पण उगाच लोकांच्या दारात जाऊन उभं राहायचं आणि काहीतरी व्हिज्युअल्स घेत बसायची आणि मला मी पण घरात बाहेर पडताना बाहेर समोर कॅमेरेवाले असतात रोज काय ते घरात बाहेर पडताना शॉट घ्यायचे मला काही कळतच नाही. नाही आपण बीबीसी बघतो कधी कधी सीएनएन बघतो कधी क्वचित कोणी इथे अल जझीरा पण बघत असेल कोणत्याही अशा प्रकारच्या चॅनेलवर त्या त्या देशाच्या इतिहासात 5-50 वर्षापूर्वी 200 वर्षांपूर्वी काय घडलंय त्याच्यावरनं वाद उकरून काढून ते दिवसभर सकाळ ते संध्याकाळ चालवलेले मी तरी बघितलेले नाही. बीबीसी असेल सीएनएन असेल आपल्याकडे कुठलाही महापुरुष असेल कुठलाही संकल्पना असेल त्याच्यावरती 50 वर्षापूर्वीची 100 वर्षाची एकीकडे सगळेजण मान्य करतायत की जग वेगाने पुढे चालू आहे आणि आपल्याकडे या जुनाट संकल्पना आणि वाद याच्यावरती दिवस दिवस आपण चॅनेलवरती दळण दळतो काय त्यांना ते काय करणार त्याला प्रश्न असा या सगळ्या याच्यामध्ये माझ्या बाबतीत काही अनेक भाषणामध्ये म्हटलं की राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे हे जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही पद्धत नाही. आणि कसं आहे कोणालाही वाटायला लागले हल्ली मी इतिहास तज्ञ कोणीही संदर्भ द्यायला लागला कोणी कशावरती बोलायला लागलं आणि काही चालू आहे मागचा पुढचा विचार नाही करायचा का कारण हे दाखवायला बसलेत ना हे 24 तास जे दाखवतात ह्यांनी दाखवायचं बंद करावं सगळ्यांची थोबड बंद होती ज्या गरजेच्या महाराष्ट्राच्या गरजेचे जे प्रश्न आहेत महाराष्ट्रामधले विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील महाराष्ट्रातल्या शाळांचे प्रश्न असतील महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील इतके प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये की ते सोडून राणे काय बोलले तो राऊत काय बोलला हा काय बोलला ते काय बोलले काय चालू आहे कोणाला काय पडली त्याच्यामध्ये. नाही पुण्याच्या त्याच भाषणात तुम्ही असं म्हणालात की राजकारण सध्या ते पूर्णपणे उद्विग्न करून सोडणार आहे 100% म्हणून मी फार बोलायलाच जात नाही हल्ली मी हल्ली तुम्ही बघत असाल तर मी अगदी महिन्याभरात काहीतरी बोललो 2 महिन्यात काहीतरी बोललो तर शरद पवार म्हणतात मध्येच येतात आणि बोलतात पण त्याचे कारणच हे आहेत. राज साहेबांनी त्याच पुण्याच्या भाषणात